मेट्रो में नौकरी दिलाने के नाम पर 2 लाख रुपए की ठगी करने वाले एक व्यक्ति को पार्डी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। बताया जा रहा है कि गिरफ्तार आरोपी की छानबीन करने पर पुलिस को उस पर अन्य कई धोखाधड़ी के मामले दर्ज होने का भी खुलासा हुआ है। मिली जानकारी के अनुसार इतवारी रेलवे स्टेशन प्रेम नगर के रहने वाले फिरियादी विद्याधर भोयर ने अपनी पत्नी की जॉब संबंधित जानकारी अपने मित्र अमित सिन्हा को दी और नौकरी लगाने का आह्वान किया। इसके बाद अमित सिन्हा ने अपनी जान पहचान के आरोपी 25 वर्षीय नांद भिवापुर रहवासी राहुल दांडेकर से संपर्क किया, जो कि खुद को मेट्रो में काम करने वाला अधिकारी बताया करता था, जबकि वास्तविकता में ऐसा कुछ भी ना था। अमित सिन्हा की जानकारी पर राहुल दांडेकर ने फिरियादी भोयर की पत्नी को नौकरी दिलाने का वादा कर साल 2021 में उससे 2 लाख रुपए लेकर करीबन 1.5 साल तक फिरियादी की पत्नी को नौकरी नहीं दिलाई और हर बार पूछे जाने पर बहाने बनाते हुए इस बात को वे टाल दिया करता था, जिसके बाद फिरियादी के दोस्त अमित सिन्हा को आरोपी पर शक हुआ और वो अपने मित्र फिरियादी विद्याधर भोयर के साथ मेट्रो कार्यालय पहुंचे, जहां आरोपी के बारे में पूछताछ करने पर पता चला कि वास्तव में राहुल दांडेकर नाम का कोई भी व्यक्ति मेट्रो में कार्यरत नहीं है। जिसके बाद दोनों ने आरोपी के खिलाफ पार्डी पुलिस स्टेशन में मामला दर्ज करवाया। जब पुलिस ने आगे की खोजबीन शुरू की तो पता चला कि आरोपी का बुट्टी बोरी SBI स्थित बैंक में खाता है, जिसके बाद पुलिस ने जाल बिछाकर KYC के बहाने आरोपी को बैंक बुलाया उस और फिर उसे जाल बिछाकर गिरफ्तार कर लिया। फिलहाल आगे की कार्रवाई जारी है। वहीं आरोपी ने धोखाधड़ी की बात कबूली है और उस पर अन्य 5 से 6 लोगों के साथ ठगी का मामला भी जाहिर हुआ है। फिरियादी आहेत विद्याधर रमेशराव भोयर, वय 33 वर्ष, हे इतवारी मध्ये राहतात। तर यांचा जो मित्र आहे सिन्हा नावाचा, त्याच्या मार्फतीने जे फिरियादी आहे त्यांची पत्नी MBA झाली आहे, तिला कुठेतरी नोकरी हवी आहे याच्या शोधात फिरियादी होते। तर त्यांच्या मित्राच्या मार्फतीने त्यांना माहीत पडले की जो आरोपी आहे राहुल नथुजी दांडेकर हे मेट्रोमध्ये आहेत आणि नोकरी लावून देतात, यामुळे राहुल दांडेकरच्या संपर्कात आले आणि राहुल दांडेकर यांनी फिर्यादीला भरोसा दिला की मला 2 लाख रुपये द्या, मी तुमच्या पत्नीला मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो। ही गोष्ट आहे 21/11/2021, म्हणजे जवळपास 1.5 वर्षापूर्वीची आहे। आणि 2 लाख घेतल्यानंतर जेव्हा वेळोवेळी फिर्यादीने त्याला 2 लाख रुपये दिले आणि 2 लाख रुपये देऊनही त्याला त्याच्या पत्नीला नोकरी लावून न दिल्यामुळे जे फिर्यादी आणि त्यांचा मित्र सिन्हा आहे हे मेट्रोमध्ये जाऊन चौकशी केले की राहुल दांडेकर हा इथं कोणी अधिकारी आहे का मेट्रोमध्ये, तर मेट्रोतील बाकी अधिकाऱ्यांनी सांगितले की असा नावाचा कोणी अधिकारी किंवा कर्मचारी नाही। तर त्यांना लक्षात आला की आमची फसगत झालेली आहे, तर ह्या राहुल दांडेकरला वेळोवेळी त्यांनी फोन करून पैशाची मागणी केली, परंतु त्यांनी पैसे काही वापस दिले नाही आणि नोकरी पण लावून दिली नाही, त्यामुळे पोस्ट पार्टी येते त्यांनी अर्ज दिला होता। त्या अर्जाच्या चौकशीवरून आम्ही काल दिनांक पोलीस स्टेशन येथे 67/23 कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आमचे जे तपास अधिकारी आहेत PSI कृष्णा वाघ यांनी बुट्टीबोरी येथे आरोपीचा अकाउंट आहे SBI मध्ये, त्याच्यामध्ये तेथील मॅनेजरला विनंती केली KYC व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो बँकेमध्ये आला आणि अलगद जाळ्यामध्ये सापडला आमच्या, त्याला ताब्यात घेतलो आम्ही, अटक पण केली आहे। आज त्याचा आम्ही PCR घेत आहोत आणि या चौकशी दरम्यान त्यांनी 5-6 जणांची मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक केलेली आहे आणि पैसे पण घेतलेले आहेत असे कबूल केले आहे। तर PCR अंती पुढे अजून काही बेरोजगारांची फसवणूक केली आहे का मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याची, हे तपासात पुढे अजून उघड होईल। जनतेला माझी एवढीच विनंती आहे की असे कोणीही काही आमिष देतो मेट्रोमध्ये किंवा इतर जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये नोकरी लावून देतो, तर कृपया नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशी काही स्वतःची फसगत करून घेऊ नये अशी माझी एक विनंती आहे। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी की रिपोर्ट।